आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी सैनिक टाकळीत, जनतेचं प्रेम हेच माझं बँक बॅलन्स. खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. आज त्यांनी वास्तुशांती समारंभाच्या निमित्ताने सैनिक टाकळीत संपर्क केला. ही त्यांची भेट लोकसभेच्या निवडणुकीत मदत करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज सैनिक टाकळीला भेट दिली. होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची गाठीभेटी त्यांनी घेतल्या. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कित्येक वर्षापासून माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यावेळी तो असाच ठेवावा. मला राजकारण करण्यासाठी निवडून येणं गरजेचं नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्लीमधून दबाव घालण्यासाठी आपला हक्काचा माणूस तिथे पाठवणे गरजेचे आहे. म्हणून मी निवडणूक लढवत आहे. गेल्या 10 वर्षापासून जनतेने दाखवलेला विश्वासच मी पात्र राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सदरची बैठक कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम माजी सभापती सीमाताई पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सावकार मादनाईक, आदिनाथ हिंगमिरे, विठ्ठल मोरे, फुलारे मामा, सचिन शिंदे, विजय पाटील, बी एस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रणजित पाटील यांनी केलं, तर सूत्रसंचालन विलास कोळी यांनी केलं. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. हा कायदा शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार जे काही मूलभूत अधिकार संपत्ती बाळगण्याचे जे मूलभूत अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहेत त्या अधिकारावर कुठेतरी अतिक्रमण करणारा हा असा कायदा आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे ही भूमिका मी त्यावेळी घेतली. आणि म्हणून 2013 साली एक अतिशय चांगला असा भूमी अधिग्रहणाचा कायदा आम्ही सरकारकडून करून घेतला आणि त्या कायद्यानुसार मग इथून पुढं देशातल्या कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर विकास कामासाठी सरकारला जमीन जर का शेतकऱ्याची घ्यायची असेल तर असं वटहुकूम करून कायदा करून घेता येणार नाही. तर त्या गावातल्या किमान 80% शेतकऱ्यांची लेखी संमती असल्याशिवाय घेता येणार नाही अशा प्रकारचा कायदा त्यावेळी आम्ही करून घेतला. नुसतं 80% संमती घेऊन चालणार नाही तर काय करावं लागेल, तर त्या ती जी जमीन सरकार घेईल त्या जमिनीला बाजारभावाच्या 4 ते 5 पट रक्कम मिळाली पाहिजे अशीही तरतूद त्याच्यामध्ये केली. आणि म्हणून त्यानंतर 2013 नंतर ज्यांच्या ज्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या त्यांना मुबलक पैसे मिळाले. म्हणजे आता घोसरवाडातलं ह्याला कॅनलला ज्या तिथे जमिनी गेल्या त्यांना सोळा लाखांना मिळाले. याचं कारण काय, तर तो कायदा आम्ही त्यावेळी करून घेतला. मी हे विस्तारण का सांगितलं की हा कायदा आम्ही 13 साली करून घेतला आणि 14 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. खरं तर मोठ्या अपेक्षेनं नरेंद्र मोदी काहीतरी करतील, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतील. कारण ते स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देणार असं त्यांनी सांगितलं होतं, शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार असं सांगितलं होतं. आणि सर्वसामान्य लोकांना खात्यावर तुमच्या काळा पैसा परदेशात आणतो आणि तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये भरतो असं सांगितलेलं होतं. पण मी आम्ही विचार केला 15 लाख राहील ना, किमान भाव तरी देतील